व्यवसायाच्या निमित्तानं सिंहगड रोड इथे राहायला आलेल्या परप्रांतीय कुटुंबातील जन्मदात्या पित्याने स्वतःच्या दोन मुलींवरती लैंगिक अत्याचार केले। ही घटना संबंधित पीडित मुलींच्या मुख्याध्यापिकेंच्या लक्षात आल्यानंतर या दोन्ही मुलींना घेऊन त्या सिंहगड रोड पोलीस स्टेशनमध्ये गेले असता तेथील महिला कर्मचाऱ्यांनी सांगितले की आज पुणे महानगरपालिकेमध्ये कोणीतरी व्यक्ती आल्यामुळे त्यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा ही त्या ठिकाणी गेलेली आहे। आपली तक्रार घेण्यासाठी कोणताही स्टाफ या ठिकाणी उपलब्ध नाही, त्याच्यामुळे आपली तक्रार आम्ही घेऊ शकत नाही, आपण नंतर या। इतकी निर्दयी, अमानुष आणि तळपायाची आग मस्तकात जाणारी ही घटना, याची तत्परतेने आणि तात्काळ दखल घेणं गरजेचं असताना एक कोणीतरी व्यक्ती पुणे महानगरपालिकेमध्ये येतो आणि त्यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा ही दावणीला बांधली जाते, हे खरंच फार दुर्दैव्य आहे। या संबंधात राज्याचे गृहमंत्री आदरणीय दिलीपजी वळसे पाटील साहेब आणि पुण्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा यांना सविस्तर पत्र देऊन आज या घटनेमध्ये ज्या पद्धतीची संपूर्ण सुरक्षा यंत्रणा ही पुणे महानगरपालिकेत लावली गेली आणि या तक्रारीची दखल घेण्यासाठी संबंधित विभागाने जी दिरंगाई केली यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी राज्य महिला आयोगाच्या वतीनं करणार आहे।